पातर्डी फाटा परिसरातील मुरलीधर नगर, नरहरी नगर, आनंद नगर परिसरात 7:30 वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनातून तसेच पायी आलेल्या अल्पवयीन मद्यपीने हातात धारदार शस्त्राचा धाक दाखवत येथे सुरू असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानावर वार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. भर वर्दळीच्या ठिकाणी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास मद्यपी गुंडाने हातात धारदार शस्त्र हातात घेऊन जोर जोरात शिवीगाळ करत येथील विविध दुकानांवर वार करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करत आपापला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना इंद्रनगर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठत अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतल्याचे समजते. तर मी आता जेलमधून बाहेर आलो आहे, मला हप्ता द्या, नाही तर माझ्याशी गाठ आहे, असाही सज्जड दम त्याच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या समवेत एक चारचाकी वाहनात अजूनही साथीदार असल्याचे व्यावसायिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर या मद्यपीने दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांवर देखील तलवारीने वार केल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी तापदायक ठरत असून इंद्रनगर पोलीस या गाव गुंडांवर वचक निर्माण करण्यासाठी सक्षम असफल ठरत असल्याचा संतापजनक प्रतिक्रिया इंद्रनगर वासियांमधून उपस्थित करण्यात येत आहे. तर या बाबत रात्री उशिरापर्यंत इंद्रनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.